नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत काजळ संचित या कथा मालिकेतील पंधरावा भाग मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे या भागाचं शीर्षक आहे तुटक दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही गप्प होतो सकाळी विशेष काही न बोलता मी घरातून बाहेर पडलो नेहमीप्रमाणे ऑफिसला गेलो का कोण जाणे पण त्या दिवशी सगळे दिवे सुरू असून देखील ऑफिस अंधारल्यासारखं वाटत होतं माझं लक्षच लागत नव्हतं सतत डोळ्यापुढे ती बाळकृष्णाची फ्रेम क्षिप्राने विचारलेल्या प्रश्नांच्या शरशय्येवर माझा मेंदू माझी विवेकबुद्धी अगदी हतबल होऊन पडलेली होती माझ्या हातात काहीही नाही हे ठाऊक असून देखील नाना तऱ्हेचे आश्वासक विचार मनात येत होते साधारण एक वर्षापूर्वी एक दिवा तेव्हाच्या आधीच विझून गेलेला होता आमच्या घरी त्या रात्री मात्र आम्ही दोघे खूप रडलो होतो पण तो बाळकृष्ण त्यानेच डाव मांडायचा त्यानेच फासे टाकायचे आणि जाब विचारला तर ते स्मित आहेच त्या काळोखी दिवसाच्या दुसऱ्या दिवशी प्रणव घरी आलेला मला आठवतो तेव्हा देखील क्षिप्राला त्याचं येणं फारसं रुचलं नव्हतं मी सुट्टी घेतली होती प्रणव आत आला त्याने क्षणभर माझ्याकडे बघितलं आणि गॅलरीतल्या झोपाळ्यात जाऊन बसला मला त्याच्याशी बोलण्याची फार इच्छा होत नव्हती मी आतून उद्ध्वस्त झालेल्या माझ्या कौलारू घराचे तुकडे वेचत होतो त्या तुकड्यांना पुन्हा जोडून ते घर पुन्हा बनवता येईल का याचा विचार करत होतो खरं सांगायचं तर प्रणव किती वेळ थांबला हे नीटचं आठवत नाही पण तो जाताना उजेडाचा रंग उतरलेला होता एवढं निश्चित त्याच्या दुसऱ्या दिवशी मला प्रणवला शिकवायला जायचं होतं मनात नसताना देखील केवळ शिकवायचं कबूल केलं होतं म्हणून मी गेलो मी शांत होतो म्हणून मला सुमन शांत वाटत होती की ती खरोखरच मौन होती हे समजायला मार्ग नव्हता त्या दिवशी सुमन फारशी समोरासमोर पण येत नव्हती फक्त दार उघडताना सुमनचे डोळे दिसले आणि मलुल तीही रात्रभर जागी होती का संपूर्ण वेळ फक्त शिकवणी सुरू होती एका अर्थी बरं वाटत होतं सुमन तरी काय विचारणार आणि मी तरी काय उत्तर देणार आणि मी प्रणव का रडत होता असं विचारलं तर सुमन उत्तर देणार होती का त्या दिवशी माझं मलाच वाटलं की मी सुमनच्या संपर्कात आलोच कशाला समजा मीही क्षिप्रासारखं तिला लांब ठेवलं असतं तर सगळं माहीत नाही पण केवळ जाणून घेण्याचे कुतूहल मला त्या उंबरठ्यावर घेऊन आलेले होते काय फरक पडणार होता काय फरक पडेल माझ्या असण्या नसण्याने वास्तव तर बदलणारच नव्हतं तिचेही आणि माझेही पानांवरी गे तुझी स्वच्छ काया शुभ्र किरणांची माया पाऱ्यापरी पानांवरी गे तुझी स्वच्छ काया शुभ्र किरणांची माया पाऱ्यापरी लवते कधीची उरी मंत्र छाया मी ग आलो फसाया वाऱ्यापरी विचारांच्या लाटांवर मन व कधी वर खाली होत होतं सुमन कधी समोर आली समजलंच नाही शिकवणी संपली होती मी हातात प्रणवने सोडवलेली गणितं घेऊन होतो आणि एक कातर आवाज आला प्रणव झालं प्रणवने मान डोलवली तेव्हा सुमन स्थिर आवाजात म्हणाली ठीक आहे तू आता खेळायला आणि असं म्हणून प्रणवच्या जागी खुर्चीत बसली दुपारची तिरपी किरणे भिंतीवर पट्टे ओढत होती आणि त्यांच्यावर पानांच्या अंधूक अस्पष्ट सावल्या विचित्र आकार घेत होत्या तुम्ही आज खूप अस्वस्थ वाटत आहात सुमनने काहीसा घाबरत पण प्रामाणिक प्रश्न केला मी गप्प होतो काय काय सांगणार नसेल सांगायचं तर राहू दे मी फोर्स नाही करणार मला असा तुटक संवाद आवडत नाही पानांच्या सावल्यांनी खिडकीतून आत येणाऱ्या प्रकाशाच्या पट्ट्यांना विद्रूप करणं मला कधीच आवडलं नाही तसं नाही मी सावध होतो हातात पसरू पाहणाऱ्या धुराने भरलेला काचेचा चंद्र सावरत होतो मग तिला संवाद वाढवायचा होता हे उघड होतं माझ्या भेगाळलेल्या मनावर एक दोन थेंब पडले आणि अंगांग शहरून गेलं मी गप्प होतो माझ्या मनात विचार आला की सरळ निघावं काहीतरी कारण देऊन इकडून उठून जावं प्रणवबद्दल काही आहे का आता हे अवघड हो चाल होत चाललं होतं गणिताच्या वही पुस्तकाकडे न बघता तिने प्रश्न केला मागे खिडकीतून सावल्या संथपणे झडत होत्या हा निशब्द काळ अंगावर येऊ बघत होता हा माझा भ्रम होता की सुमन खरोखरच थोडी पुढे आली होती हे सांगणं कठीण आहे पण तिच्या शांत आणि तरल चेहऱ्यावर आलेल्या एक दोन कृष्ण शलाका स्पष्ट दिसू लागल्या निसंकोच विचारा सुमन म्हणाली संकोच संकोच म्हणजे सांगता न येणार दुःख असू शकत क्षिप्राचे शून्यात हरवून डबडबलेले डोळे इतकी वर्षे जाऊन देखील आम्ही दोघेच छे हा संकोच नव्हेच सुमन आणखीन जवळ येत होते तर मित्रांनो हा होता काजळ संचित या कथा मालिकेतील पुढील भाग तुटक मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा याच्या आधीचे भाग जरूर ऐका जेणेकरून तुम्हाला संदर्भ बरोबर लागतील त्यांच्या लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे हा एक वेगळा प्रयोग मी करायचा प्रयत्न करतोय मला तुमच्या अभिप्रायांची नक्कीच वाट बघत असतो मी आणि जर हा प्रयोग तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर देखील करा जेणेकरून काही वेगळं अनेक लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल ताता रजा घेतो पुढच्या वेळी पुढचा भाग घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद